नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र। कसे आहात तुम्ही सगळे जण? मस्त आहात ना? मजेत आहात? सर्वांची तब्येत अगदी अप्रतिम असेल, अगदी उत्कृष्ट असेल अशी आशा करते। आणि आजच्या या नवीन कुकिंग अँड टॉकिंग व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे रविवार आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते। मी तृप्ती, आपले यूट्यूब चॅनल @तृप्तीमेराब्लॉग वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून आजच्या या नवीन रेसिपी व्हिडिओला सुरुवात करते। गाईज, एकच टीप वापरून आपण सुंदर असे हे कमी तेलकट स्पॉन्जी कुरकुरीत असे हे पितृपक्षामध्ये पितरांच्या श्राद्धासाठी बनवला जाणारा आजचा हा तिसरा पदार्थ पाहणार आहोत, ते म्हणजे उडदाचे भजी। गाईज पहा, कोणती एक टीप वापरून उडदाचे भजी हे कसे कुरकुरीत कमी तेलकट स्पॉन्जी असे बनवले जातात, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, हे शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल ह्या भजींचा, तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आता हे उडदाचे भजी करण्यासाठी काय केलेलं आहे पहा, ही डाळ आहे, ही डाळ 2 तास अशी भिजत ठेवली। आता ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। ही एक भजी आहे, ती म्हणजे उडदाचे वडे। सॉरी, उडदाची भजी म्हणायचं होतं मला। ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, सैंधव मीठ, हळद ॲड केलेली आहे, एक मिरची ॲड केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे ते म्हणजे अद्रकचा एक तुकडा, अद्रकचा तुकडा ह्याच्यामध्ये ॲड केला। बडीशेप मिक्सरला बारीक करून घेते। अशा पद्धतीने ही उडदाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवून अशा पद्धतीने मी ही मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला पहा गाईज, ह्याच्यामध्ये ना आपल्याला सोडा अजिबात ॲड करायचा नाही आहे। सोडा ॲड न करता ही छान अशी फेटायची आहे। पहा, छान अशी कुरकुरीत होतात हे उडदाची भजी। हे उडदाचे भजीचं बॅटर अशा पद्धतीने फेटल्याने काय होईल की एकदम हे बॅटर आहे ना हलकं आणि फ्लफी होईल। आणि हलकं आणि फ्लफी झाल्यामुळे हे उडदाचे भजी आहेत ना आपले क्रिस्पी स्पॉन्जी आणि कमी तेलकट होतील। पहा, आणि हे उडदाचे भजी आहेत ना अशा पद्धतीने पितृपक्षामध्ये श्राद्धाच्या दिवशी बनवतात। पहा, पहा 5 मिनटं हे उडदाच्या भजीचं बॅटर असंच 5 मिनटं हे फेटून घ्यायचं आहे हाताने। आपण जसे सांबारसाठी किंवा दही वड्यासाठी जसे हे उडीद वडे करतो त्याच्यापेक्षा थोडीशी किंचितशी असे हे उडदाचे भजी होतात। पहा, म्हणजे श्राद्धाच्या पदार्थांमध्ये 3 प्रकारचे भजी असतात, त्या 3 प्रकारच्या भजींमध्ये हे उडदाचे एक भजी असतात। पहा, तर आता आपलं तेल तापलेलं आहे आणि त्याच्यात आपण हे उडदाचे भजी असे तळून घेऊयात। आपण जी डाळीच्या पिठाची भजी असते ना त्याच पद्धतीने करतात, फक्त ही उडदाच्या डाळीची भजी करतात आणि ते चण्याच्या डाळीची भजी करतात। तर चला आपण आता उडदाचे भजी करू। तर पहा, तेल तापलेलं आहे, छान असे आपल्याला हे उडदाची भजी करून घ्यायची आहे। तर पहा, अशा पद्धतीने हे उडदाची भजी एक एक करून असे हे तेलात सोडायचे आहेत। ज्या पद्धतीने आपण हे पीठ फेटून घेतलं ना, काय झालं पहा, हे पीठ अगदी हलकं झालं आणि भजी पण छान असे कुरकुरीत होण्यास मदत झाली। पहा, ही टीप लक्षात ठेवा तुम्ही, उडदाचे भजी कुरकुरीत करण्याची टीप आहे। पहा ही, तर पहा अशा पद्धतीने आपण हे उडदाचे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत। तर पहा गाईज, आपण ज्या पद्धतीने हे उडदाच्या भजीचं बॅटर जे आहे ज्या पद्धतीने आपण हाताने फेटलं आहे
तीच पद्धत तुम्ही पण फॉलो करून तुम्ही जर हे उडदाचे भजी जर केले तर 100% गॅरंटीने सांगते तुमचे पण हे उडदाचे भजी अगदी कमी तेलकट, क्रिस्पी, स्पॉन्जी असे मस्त सुंदर असे हे उडदाचे भजी होतील. पहा तर पहा अशा पद्धतीने आपण हे उडदाचे भजी तळून घेतलेले आहेत. हे पहा अगदी कोरडे असे भजी दिसत आहेत, जास्त तेल असं पिलेलं नाही आहे. पहा हे पहा सुंदर असे हे आपले कुरकुरीत असे हे आपले पितरांच्या श्राद्धासाठी बनवलेला आजचा हा तिसरा पदार्थ, तो म्हणजे उडदाची भजी. पहा अगदी कुरकुरीत झाली आहे, स्पॉन्जी सुद्धा झालेली आहे आणि हलकी झालेली आहे. पहा हे पहा अगदी अप्रतिम होते पहा ही भजी. तर गाईची डाळ जेव्हा आपण मिक्सरमधून बारीक करून घेतली त्याच्यानंतर अजिबात तशीच ठेवली नाही, तर ती डाळ लगेच हाताने आपण फेटून घेतली. हाताने ती आपण बॅटर फेटून घेतल्यामुळे काय झालं की ते बॅटर आहे ना अगदी हलकं झालं. पहा जेणेकरून हे उडदाची भजी तळताना जास्त तेल सुद्धा पीत नाही आणि क्रिस्पी सुद्धा होतात. पहा तर गाईज कसे वाटले तुम्हाला आजचे हे एकच टिप वापरून सुंदर असे हे बनवलेले क्रिस्पी, स्पॉन्जी, कमी तेलकट असे हे पितृपक्षातील पितरांच्या श्राद्धासाठी बनवला जाणारा आजचा हा तिसरा पदार्थ, तो म्हणजे उडदाचे भजी. कसे वाटले तुम्हाला, आवडले का तुम्हा सर्वांना श्राद्धासाठी बनवलेले हे उडदाचे भजी? तुम्ही पण घरी अशा पद्धतीने बनवून पहा, तुम्ही ह्याचा स्वाद घ्या, घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण एकच टिप वापरून सुंदर असे हे कुरकुरीत, स्पॉन्जी, कमी तेलकट असे हे पितरांच्या श्राद्धासाठी बनवलेले आजचा हा बनवलेला आजचा हा तिसरा पदार्थ उडदाचे भजी तुम्हाला कसे वाटले ते. गाईज तुम्हाला पण असेच नवनवीन टिप्स वापरून मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील आणि त्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल @cookingmirablogला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे नवनवीन टिप्स आणि चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय. सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.